पवार ठाकरे सोबत काँग्रेस एकाकी। जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी। जागा वाटपात काँग्रेसला आक्रमकपणा भोवणार। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र जागा वाटपावरून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटात मतभेद आहेत। याला कारण ठरतंय काँग्रेसनं केलेली जादा जागांची मागणी। लोकसभेसाठी काँग्रेसला ठाकरे आणि पवार गटापेक्षा अतिरिक्त जागा मिळाव्यात असा काँग्रेसचा प्रयत्न आहे। 5 राज्यांच्या निवडणूक निकालांचा कल काँग्रेसच्या बाजूने असल्याचा अंदाज अनेक सर्व्हेमधून वर्तवण्यात आलाय। त्याच्याच जोरावर बार्गेनिंग पॉवर वाढली असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय। हा दावा पवार आणि ठाकरे गटाला मान्य नसल्यानं काँग्रेस एका बाजूला आणि पवार ठाकरे एका बाजूला असं चित्र निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। 5 राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग होणार असल्याचा दावाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। ज्या दिवशी प्रवेश होतील त्या दिवशी दिसतील आपल्याला, कारण की त्या पद्धतीची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इनकमिंग काँग्रेसमध्ये आहे। दरम्यान काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी केली गेली असली तरी मवियाच्या तीनही मुख्य पक्षात जागा वाटप आधीच झालं असल्याचा दावा पवारांनी केलाय। जो त्याच्या महत्वाच्या पक्षांची झाली आणि आता जी झाली ती दिवाळीच्या नंतर बसायचं हा निर्णय घेऊ, पण माझी खात्री आहे की ज्या पक्षांची नावं मी घेतली आम्ही एका विचारानं लोकांच्या समोर पर्यायी ठेवू। प्राथमिक चर्चेनुसार महाविकास आघाडीत लोकसभेला ठाकरे गट 19-21 जागा, काँग्रेस 13-15 जागा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 10-11 जागा लढवू शकते। मात्र या संभाव्य फॉर्म्युल्यावर फेरविचाराला बळ मिळावं म्हणून काँग्रेस निवडणूक निकालानंतर अतिरिक्त जागांचा दावा करू शकतं। तीन पक्ष एकत्र असल्यामुळे आधीच प्रत्येक पक्षाला थोडंफार ऍडजस्ट करावं लागणार आहे। मात्र असं असलं तरी लोकसभेसाठी काँग्रेसला अतिरिक्त जागा देण्यास ठाकरे आणि पवारांचा विरोध असल्याची माहिती आहे। त्यामुळेच जागा वाटपात एकमत झालं नाही तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावरती आणि ठाकरे आणि पवार एकत्र निवडणूक लढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनवणेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। विकासाचा ध्यास म्हणजे